संघ तर जसा सामना सुरु होईल पुन्हा या एकवी आपण मायक्रोफोनवरती वरती करतोय म्हणजे जवळचे मित्र रोशन संत स्पर्धा खूप चांगली आहे आपण पाहत राहत स्वर्गीय धर्माबर स्मृतीचे दोन हजार एकवीस चा पर्व थँक्यू थँक्यू सो मच सोनू बांगर तर सामना सुरू होतोय दोन बलाढ्य संघ इन ॲक्शन मध्ये आहेत एका बाजूला आपण पाऊ शकाल घोडसई संघ दुसऱ्या बाजूला बिसोळ संघ तर स्ट्रायकिंग फलंदाज जयेश जा आहे पंचांचा यश होतोय सामना सुरू होतोय गेम ऑन लेग प्ले दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा दिनेश सर गोलंदाजी मार्कतीस जीवत आहेत पहिला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय दिनेश सर आहेत त्यांच्या माध्यमातून एकता चषिकाचं खूप मोठं आयोजन आपण पाहिलं होतं घोटसईच्या मैदानावरती एकता स्पोर्ट्स घोटसे विपक्ष आपण पाहतो जनमान भिसोल राईट मोर द विकेट यावीस लॉप आणि चेंडू जातोय मिडी विकेट सीमारीच्या बाहेर षटकार मास्टर दहा संख्या सहा दहावधुल्क भरती राईट ओर्थ विकेट दिनेश सर यावेळी चांगला चेंडू आपण बाजू आहे सुरेख गोलंदाजी होतीये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता जयेश कतोरे आहेत जयेश कतोरे आणि हरीश ही जोडी आपण बाजू आहे बिसोळकर चषकाचं खूप मोठं आयोजन केलं होतं जय हनुमान या टीमने फुलटा चेंडू चुकीला माफी नाहीये चेंडू जातो स्क्वेअर लेग सी मारिशेच्या बाहेर जयेश कतोरेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार थँक यू सो मच धावसंख्या कवरती बारा खूप चांगली फलंदाजी होती जयेश कतोरीच्या बॅट मधून दोन षटकर आले गोलंदाज दिनेश सर या यावी स्क्वेअर कटचा फटका परंतु तेवढेच चांगले क्षेत्रक्षण शॉर्ट कव्हरला एकच धाव मिळते या चेंडू आणि संख्या एक ने पुढे सर केलं तेरा धावा धावफलकावरती आहेत दिनेश मगर सर आपण पाहतोय या वीस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत शिक्षक आहेत विकेट या वीस चांगला चेंडू आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान भिसोळ या टीमची धवसंख्या आहे बिनबाद तेरा धावा एक मिनिट आहे आपण गोलंदाजी मार्गवरती सज्जी होते गोलंदाज दर्शन या दुसऱ्या षटकामध्ये पाच षटकांचा सामना आपण पाहतोय पहिला सामना जिंकलाय जय हनुमान नालिंबिया टीमने पंचावन्न ना धावा डिफेंड केल्या यावीस चांगला चेंडू आपण बांधतोय शरद चा वेध घेला जातोय पाहावं लागेल यस डायरेक्ट इट आणि फलंदाज होतोय बाद पहिला मोठा धक्का बसतोय जय हनुमान भिसोळ या टीमला फलंदाज जयेश कतोरे बॅक टू द दलियन तुमचं बेल्स आधीच पडली होती कारण तुमचा हात लागला होता पहिले आणि बेल्स आधीच पडली होती त्यामुळे नॉट आउट असेल कारण की खूप लांब होता यस नॉट आउट आहे आणि दोन धावांची पॅनल्टी असेल जय हनुमान भिसोळ या टीमला दिनेश सर दोन धावांची पॅनल्टी आहे भिसोळ या टीमला कारण की त्यांचे जे संगणक होते खेळाडू कक्षामधून बाहेर आले त्यामुळे दोन धावांची पॅनल्टी आपण देतो आहे शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे सर्वच संघांना ही सूचना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे अतिशय कडक नियम आहेत या स्पर्धेचे चांगला चेंडू आहे एकदा तर कंप्लीट केलीये दुसरा त्यावेचा प्रयत्न असेल की ऍपशॉट सिलेक्शन आउटफील फास्ट आहे आणि चेंडू जातो आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार मॅच धाव संख्या चार ने पुढे सरकेल सतरा धाव फुलका वरती जयेश कतोरे आणि हरीश ही जोडी आहे या मैदानावरती आपण भविष्य काल जय हनुमान भिसोळ या टीम ची राईट विकेट दर्शन अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय फेकून देतोय स्क्वेअर लेग सी मारेशेच्या बाहेर जयेश कतोरेच्या बॅट मध्ये येतोय हा तिसरा उत्तुंग षटकार स्वर्गीय धर्मा भोईर स्मृतीचे शकाचा निकेश भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या वीस लीडिंग एज जेल जेलची शक्यता आणि धावबाध होऊ शकतो आणि फलंदाज देखील बाद होतो आहे आणि पहिला मोठा धक्का बसतोय हरीश च्या स्वरूपात जय हनुमान भिसोल या टीमला ज सांगिक यश मिळतंय एकता स्पोर्ट्स गोडसेई या टीमला धावपातच्या स्वरूपात हरेश बाद झालाय सतीश चोरगे येतोय फलंदाजीसाठी संग आहे कॅप्टन कुल जय हनुमान भिसोळ या टीमचा सतीश चोरगे येतोय तेवीस या दसंग्यावरती पहिला धक्का बसला आहे जय हनुमान भिसोड या टीमला षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय एकोणचाळीस ग्रामीण संघांचा सहभाग आहे प्रत्येक दिवशी आठ संघ खेळतील पहिल्या फेरीमधील सर्व सामने पाच षटकांचे असतील आणि त्यानंतरचे सामने हे चार षटकांचे असतील हा नियम आहे या स्पर्धेचा राईट अप मोर द्यावीस ऑन द टॉस खेळतायत गॅप शॉट सिलेक्शन अपिश अँड पणिश चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमार्शेच्या बाहेर चौकार ट्वेंटी सेवन सत्तावीस दावा ओमसाई एम टी सी लाईव्ह माध्यमातून यास्पदी लाइव टेलिकास्ट देखील सुरू आहे लाईन पावी लागेल ऋषी देसाई सरांचा इशारा वाईटचा येतोय अवंतर दहा मिळते धावसंख्या एकणी बोडे सर्केल ट्वेंटी एट अठ्ठावीस दावा धाव फरती आहेत षटक क्रमांक आपण पाहतोय यावीस दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज दर्शनच खूप चांगली सुरुवात केली आहे जयेश कतुरेने यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आउटचा हा फटका आहे एकदा तर पूर्ण केलीये आणि चेंडू जातो आहे वाईटिश ऑफ सीमारिश च्या बाहेर सतीश चोरगेच्या बट म्हणून येतोय पहिला ब्रँडेड चौकार दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल बत्तीस षटकामध्ये कशी फलंदाजी उदाहरण दाखवलं या फलंदाजांनी खास करून कौतुक जयेश कतोरेचं तीन उत्तुंग षटकर आलेत यावी चांगला चेंडू दिनेश मगरसर शिक शिक आहेत शिक्षक आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी ती करतायत आपल्या टीमसाठी एक्सपिरियन्स गोलंदाज एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय दिनेश मगर सर जे संगणक देखील आहेत एकता स्पोर्ट्स गोडसई या टीमचे एकता चषिकाचं खूप मोठं आयोजन गोडसईच्या मैदानावरती केलं होतं क्लीन बोल्ट क्लीन बोल्ड्वस्त दांडी गुल यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत मी आधीच म्हटलं होतं भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती गोल्डन विकेट कॅरी के केलीये ज्या जयेश कतुरेने तीन उत्तुंग षटकार एक चौकार लगावला होता तेवीस धावांची विस्फोटक आणि वादळी केळी साकारली आपल्या टीमसाठी त्याच जयेश कतुरेला बाद करण्यामध्ये यश आलं ते म्हणजेच गोलंदाज दिनेश मगर सरांना दिनेश सर आपण पाहतोय दिनेश मगर सर त्यांच्या माध्यमातून एकता चषिकाचं आयोजन आपण पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेमधील खूप मोठी हायलाईट मी तर म्हणेन गोरसे ए आणि गोरसे बी या दोन संघांमध्ये जो झालेला सामना तब्बल सात हजार प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून तो सामना ऑनलाईन पाहत होते आणि शेवटच्या चे चेंडूपर्यंत दे देखील सामना रंगला होता यावी चांगला चेंडू आपण पाहतो आहे आणि एकच जावं मिळते या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी दिनेश सरांच्या माध्यमातून आपण पाहतो या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो आहे कारण की पहिल्या दोन षटकांमध्ये बत्तीस धाव बनवल्या होत्या आणि आत्तापर्यंत या षटकामध्ये तीन चेंडूंमध्ये फक्त एकच धाव कर्ज केली आहे आणि एक सफलता प्राप्त केली आहे आपल्या टीमसाठी तेहतीस धावा धाव फलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत ते म्हणजेच जय हनुमान बिसोळ या टीमचे संगणयक आपण पाहतोय कॅप्टन कुल सतीश चोरगे ऑन स्ट्राईक दोन चौकर आलेत सतीश चोरगेच्या बॅट मधून यावी सूरेख टायमिंग आपण पाहतोय चेंडू ट्रावल होतो डीप कव्हर पॉईंट मध्ये एकदा तर कम्प्लीट केली दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का बसतोय कॅप्टन कुल सतीश चोरगे बॅट टू पविलियन मैच खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो आहे ओमसाई एम टी सी नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे मी नक्कीच कौतुक करेन एम टी चे फाउंडर सागर फराड रोशन फराड अक्षय मात्रे यांचं फार कमी वेळामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर एक उंच भरारी घेतली आहे कुणाल मात्रे यावी चांगला चेंडू आपण पाहतो आहे सुरेख गोलंदाजी होती या बॉलची समाप्ती खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लिअरिटी आपण पाहतोय अनेक इव्हेंट्स अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कवर केल्या जात आहेत ओमसाई एम टी सी लाईव्ह ही वेबसाईट आपण पाहतोय या व्ही इस लीडिंग एज आहे करण मगर आहे चुकोणा नाहीये खूप चांगला झेल पकडलाय करण मगरने बाद अजून एक धक्का बसतोय प्रसाद बॅक टू द पविलियन तर नालिंबी या टीमला विनंती असेल आपण कुठे जाऊ नका कदाचित तुम्हाला सामना खेळावा लागेल या पुढील गोलंदाज उदय उदयला आपण पाहिलं होतं के जी पी मध्ये तोच उदय सज्जीव होतोय यावी चांगला चेंडू आहे डॉट बॉल समाप्ती पहिला चेंडू यावीस निर्धाव चेंडू आहे लवसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल चौतीस धाव धावफलकावरती आहेत फक्त दोन धावेंचं षटक फेकलं गोलंदाज दिनेश सरांनी कमबॅक करून दिलं ते म्हणजेच एकता स्पोर्ट्स घोडसई या टीमला अनुभव काय असतो तेच दाखवलं यावीस ए एज आहे चेंडू ट्रॅव्हल होतं शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण थर्टी इयर्स सर्कलमध्ये एकच दहा मिनिट या चेंडूवरती दवसंख्या एक ने सर केलेला थर्टी फाय पस्तीस क्रिकेट स्पर्धा पाहतोय स्वर्गीय धर्मा भोईर हे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक का निकेश भोईर आणि या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ यांच्या माध्यमातून मस्कल, मस्कल टीमची एवन जोडी सचिन देसले नरेश चौधरी यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी या स्पर्धेत नियोजन असेल आयोजन असेल नरेश चौधरी सचिन देसले गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ कल्पिश विशाल भुईर यांच्या माध्यमातून यावी सु करतोय आणि चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खनखनीत चौकार गुड शॉट डावसंख्या दाव बल्कावरती थर्टी नाईन एकोणचाळीस दावा क्रिकेट महासंग्राम आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय धर्म बैर स्मृती शिषकाचं आयोजन या चांगला चेंडू आहे डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी होती आहे ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकामध्ये दिनेश सरांनी गोलंदाई केली होती त्याचप्रमाणे या चौथ्या षटकामध्ये उदय गोलंदाई करतोय दिनेश सरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं जात आहे या चौथ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ गुडलाईनचा वापर केला होता रायझिंग अँड सप्रायझिंग डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय अप चेंडू आणि सरळ जाऊन करण मगरच्या हातामध्ये विसवतोय डॉट बॉल ची समाप्ती धावसंख्या एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत पाच धावा खर्च करतोय या षटकामध्ये पाच चेंडूंमध्ये हा गोलंदाज उदय उदयची निवड कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये झाली होती कालच ती क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली वीस चांगला चेंडू सम्मरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय टॉटबॉलची समाप्ती आणि पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर दावसंख्य आहे धावपल्कावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान बिसोल या टीमची एकोणचाळीस धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर एकोणचाळीस धावा धाव फरती आहेत करण मगरसी होतोय या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंग फलंदाज निलेश आहेत या वीस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का बसतोय जय हनुमान बिसोल्या टीम ला हे अप्रतिम संगीत आपण पाहतोय डीजे मास्टर शरद म्हात्रे आणि सुजित म्हात्रे यांच्या माध्यमातून सोनू बांगर यांचा डीजे आहे यावी चांगला चेंडू आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आणि डॉट बॉलची समाप्ती होती धावसंख्या स्थगित आहे एकोणचाळीस धावा धावफलकावरती राईट ओर विकेट अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी होतीये करण मगरच्या माध्यमातून पहिल्या दोन षटकांमध्ये बत्तीस धाव बनवल्या होत्या असं वाटलं होतं सत्तर ते पंच्याहत्तर धावा बनवण्यामध्ये यश येईल विसवल्या टीमला परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय एकता स्पोर्ट्स घोटसे टीमच्या या गोलंदाजांनी दिनेश मगर त्यानंतर उदयने आणि त्यानंतर करण मगरने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी होती पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर दोन चेंडू डॉट बॉल तीन चेंडूंमध्ये कोणतीही धाव खर्च केली नाहीये आणि एक विकेट देखील घेतलाय धाव संख्या एकोणचाळीस धावा धाव फरती एका एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो धावबादची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का बसतोय जय हनुमान बिसोल या टीम ला तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय बिसोळ या संघाची एकोणचाळीस धावा धाव आहेत सलगचे चार चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत गोलंदाज करण मगरने बघूया पहिलं मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज करण मगर नक्कीच करण मगर यांची आज एंगेजमेंट अनिव्हर्सरी आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी कारण मगर आमचे खूप जवळचे मित्र देखील आहेत त्यांच्या माध्यमातून एकता चाहे जुन तर चषिकाचं आयोजन केलं होतं तर यापुढील सामना असेल संतेपाडा विपक्ष जरी मरी निंबवली या दोन संघांमध्ये तर दोन्ही संघ टॉससाठी यायचा आहे दोन्ही संघाचे संघ विनंती असेल संतेपाडा विपक्ष जरी मरी निंबवली यावी चांगला चेंडू आहे आणि एक धाव तर कम्प्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते का पाहायचं आहे यस फलंदाज होतोय बात अजून एक धक्का बसतोय बिसोळ या संघाला गोलंदाज करण मगरने शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे संतेपाडा संघाचे संगणयक आणि जरी मरी निंबवली संघा संगणक टॉससाठी अंतिम चेंडू शिल्लक आहे यावी चांगला चेंडू एकदा करण मगर साठी एका एक धावेचं षटक फेकलाय आणि शेवटच्या चे चेंडू वरती सांगिक यश देखील मिळत आहे घोटसे या टीमला पाच षटकांच्या समाप्तीनंतर चाळीस धावा धावफलकावरती फलकावरती शेवटच्या तीन षटकांमध्ये फक्त आठ धावा खर्च केल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने कमबॅक केलाय घोटसे या टीमने या सामन्यामध्ये एकदा आल्या दिनेश सरांसाठी उदय आणि करण मगर साठी कारण की तीन षटकांमध्ये फक्त आठ धावा खर्च केल्यात एक्केचाळीस धावांचं लक्ष आहे टॉस साठी रिपोर्टिंग करायचं सा आहे यस ओमसाई एम टी सी लाईव्ह मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि खास करून आयोजकांचं मी आभार व्यक्त करतोय की समालोचक कक्ष आपण पाहतोय आणि दोन फोटो देखील आहेत दोन्ही समालोचकांचे आमचे मित्र सोनू बांगर आणि रोशन संते आणि ते देखील आपल्या मेगास्क्रीनवरती आपण पाहू शकाल थँक्यू सो मच सागर आणि दोन्ही संगणक देखील इथे उपस्थित आहेत हॅलो तर टॉससाठी सर्वेश पवार यांना विनंती असेल की आपले शुभ आपण हा टॉस करायचा आहे जे भिसवळकर चषकाचे प्रमुख आयोजक आहेत सर्वेश पवार यांचे शुभ आपण टॉस देखील करणार आहोत पाच षटकांचा सामना असेल जरीमरी निंबवली आणि त्यांच्यासमोर असेल पाडा अर्थातच संतेपाडा आणि टॉस जिंकलेला आहे निंबवली या टीमने प्रथम निर्णय काय असेल बॅट फर्स्ट फलंदाजी स्वीकारलेली आहे एक धाडसी निर्णय घेतलेला आहे तर पाच षटकांमध्ये किती दावा बनवण्याचा प्रयत्न असेल सिक्स्टी प्लसचा टार्गेट असेल आमचा नक्कीच जर आपण पाहिलं गेलं तर साठ प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल असे कोणते फलंदाज आहेत जे खूप चांगली बॅटिंग करतील या खेळपट्टीवरती रोहित आहेत सुमित आहे संग्राम अनुराग विनोद असे आहेत प्लेअर भरपूर एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे ज्याप्रमाणे आपण सामना देखील पाहिला पहिले दोन षटकांमध्ये बत्तीस धावा आणि त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं त्यामुळे गोलंदाजांसाठी आणि फल फलंदाजांसाठी देखील पोषक अशी खेळपट्टी आहे तर नक्कीच साठ प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल खूप मोठं आयोजन आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ आणि निकेश भोईर यांच्या माध्यमातून आयोजन खूप सुंदर आहे आणि मी मस्कल टीमचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल तर शुभेच्छा असतील माझ्यासोबत मानिवली पाडायचे संघ नायक आहेत प्रथम क्षेत्रक्षण करावं लागेल जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता तर मनासारखं झालेलं आहे तर पाच षटकांमध्ये किती धावसंगीत रोखण्याचा प्रयत्न असेल पन्नास ते पंचावन्न असे कोणते गोलंदाज आहेत जे पन्नास ते पंचावन्न धावसंगीत रोखण्याचा प्रयत्न करतील निंबवली टीमला आकाश दिनेश म्हणून आणि संतोष तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल एक भव्य दिव्योईर आणि गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ यांच्या माध्यमातून स्वर्गीय धर्मा हे जी आयोजन सर टीमचं मी कारण खूप सुंदर आयोजन केलेलं आहे मस्का टीमचं धन्यवाद तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी टॉस बॉक्स मधून माहिती दे टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच जरी मरी निंबवली या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे फोटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक सा सोनू बांगर एक्केचाळीस धावांचं लक्ष आहे योगेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर रोशन यांचं देखील आगमन झालेलं आहे नक्कीच काल त्याला देखील आपण नाव दिलं नक्कीच मोहिलीचा आंध्रे रसेल थँक्यू सो मच रोशन संधे तर जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षक वर्गांचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सरसे स्वागत जाऊया मैदानावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी स्वर्गीय धर्मभूर स्मृती चषक दोन हजार एकवीस चा पर्व आपण एन्जॉय करतात आणि दुसरा मॅच मैदानावरती एका बाजूला जय हनुमान भिसोळ आणि त्यांना फाईट करतोय या मैदानावरती या विभागातील ताकदभर टीम गोटसई टीम या ठिकाणी मैदानापती त्यांना फाईट करते सलामी जोडी मैदानावरती पाहायला मिळेल शाकिंग इंडला फलंदाज असेल प्रवीण आणि नॉट सेकंड एंडला राजू गेम ऑन पहिला बॉल फेकण्यासाठी तयार गोलंदाज सतीश सामना सुरू गेम पहिला हो संधीच सोनं करत नाही आणि पहिला बॉल मात्र बॉडीवरती प्रत झाला टॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते चांगली स्पर्धा आयोजकांचं मी खरोखरच कौतुक करेल निकेश भुईर असतील त्यानंतर नरेश चौधरी सचिन देसले असतील त्यानंतर कल्पेश कोर बंटी भोईर मनोज भोईर नाजिम शेख विशाल भोईर नहीम शेख आणि कुणाल भोईर च्या माध्यमात स्पर्धा पाहायला मिळते फुल टॉस बॉल पुन्हा एकदा संधी होती मात्र व्यवस्थित कनेक्शन नाहीये चेंडू अँड बॅटचा सरळ चेंडू यशतोय आणि पहिल्या विकेटचं पतन शून्यावरती परतावा लागेल फलंदाज प्रवीणला पहिला मोठा धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या गोटसई या टीमला तर पहिला बॉल देखील फुलटॉस दुसरा बॉल वरती देखील फुल टॉस होता आणि संधीचं सोनं करत नाहीये मिसटायमिंग झाले शॉर्ट मिसटायमिंग झाला आणि यावेळेस मात्र सरद चेंडू यशव्यादलला संपर्क बनला नाहीये चेंडू आणि बॅटचा नवीन फलंदाज मैदानावरती नितीन ने येतोय वन डाऊन साठी तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सतीशला मिळते पहिली सफलता ओर द विकेट यावेळेस मात्र बॅटची कडा लागते टॉपेस लागली होती शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्रक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या मात्र एक लगावली जाईल टीमचं मात्र अकाउंट या ठिकाणी ओपन होईल फलंदाज आपण पाहू शकता नितीनच्या माध्यमातून धावांचा शेरी घेष्य केला जाईल एकूण टार्गेट असेल पाच ओव्हरचा मॅच चाळीस जबाब बनवल्या बिसोळले या टीमनं आणि एक्केचाळीस जावेचं लक्ष असेल ते म्हणजेच गोटसई या टीम समोर पावबेचं हे पहिले षटक मार्गस्थ असेल आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिले विकेट देखील प्राप्त केले सतीशन ऑन साइडला आता क्षेत्रक्षण वळवळ जाईल कारण की लेफ्ट हँडर बॅट्समन असेल डावकुरे आताचा फलंदाज राजू ऑन द विकेट दिकेट फुल टॉस बॉल चांगला फटका ऑप्शनच्या बाहेर गेले जागा बनवली स्ट्रोक साठी आणि चेंडू ट्रॅबल झाल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि जाईल चेंडू लाइनच्या बाहेर पहिल्या चौकार फलंदाज राजूच्या बॅटमधनं चौकर फलंदाज बॅटमनं द विकेट नाव सतीश मात्र प्रॉपर कनेक्शन यस थोडेसे पुढे आले आणि बॉलला व्यवस्थित बॅटमध्ये घेतला पाठवला चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर राजूच्या बॅटमॅन पहिला मोठा ब्लास्ट षटकार खेळ समाप्त होतो टीमची टोटल मात्र पंधरा धाबा धा फलकावरती लगावले जाईल या षटकामध्ये सुरुवात चांगली केली होती बॅटिंग करत गोलंदाजी करत असताना सतीशनं पहिल्या बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली होती तिसऱ्या बॉलवरती सिंगल त्यानंतर साईक मिळाली राजूला आणि लगातार मोठे फटकेबाजी दोन चौकार एक षटकार त्याने टोकला टीम जाऊन पोचले पंधरा या आकड्यावरती ओर द विकेट नवीन गोलंदाज यावेळेस मात्र आपण पाहू शकता प्रॉपर कनेक्शन नाहीये डॉट बॉलची समाप्ती आणि दोन धाब्याची पॅनल्टी देखील आम्ही ऍड करतोय बिस्तोड टीमला ती पॅनल्टी लागली होती टोटल स्कोर असेल सतरा धाबा धाव फाल्कोवरती थी असतील घोटसई या टीमची धाव संख्या यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन समोर खेळतात वी शेप मध्ये कोणी नाहीये लॉन्ग ऑन आणि च्या मधून चेंडू बाउंड्री च्या बाहेर नितीनच्या बॅटमध पहिला षटकार षटकार आलाय फलंदाज आपण पाहू शकता नितीनच्या बॅटमधनं टीम ची टोटल वेगानं पुढू शकते एकूण स्कोर धावपल कपाती ट्वेंटी थ्री लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नव्हते यावेळेस मात्र फटका ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न केला चेंडूची चे लाईन के चेंडू पाहिला गेली लाइन लाईन चुकीची असेल लक्ष्मणच्या बाहेर चेंडू जात होता पंचांनी पाहिलं आणि वाईटचा इशारा करत टीम टीमचे टोटल अतिरिक्त धावेच्या मदतीनं पुढे सरकेल ट्वेंटी फोर चोवीस धावा धावपळ कपाती पाहायला मिळतील दुसरं षटक सुमित चा आपल्याला पाहायला मिळतं थोडासा महागडा दरतोय तो सुरुवातीला सुमित हा गोलंदाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट यावेळेस माझा अर्ध्या पिचवरती बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटचा केला तो असा दूरवर असेल प्रयत्न केले मात्र यश लाभत नाहीये पोहोचू शकत नाहीये बॉलवरती खराब क्षण आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल गुड रनिंग बिटवीन द विकेट तीन धबा कंप्लीट केला टीमची टोटल अजून तीनने पुढे सरकेल धावांचा वेग आता वाढला गेला बॅटिंग करत असताना गोड टीमच्या माध्यमातून ट्वेंटी सेवन सत्तावीस धाबा दबाबत आपल्याला पाहायला मिळतील चांगली बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली शेवटच्या मुवमेंटला राजूच्या माध्यमात आणि नितीन देखील त्याला साथ देतोय वनडाऊन साठी आलाय एक षटकार एक तिहेरी अंक आणि एक सिंगलच्या माध्यमात राजू हा साईक पुन्हा एकदा लेप्टाम ओर द विकेट सुमित यावेळेस मात्र फटका हवेमध्ये असेल शॉर्ट पॉईंट आणि यशिरक्षक आपण पाहू शकता दोघांमध्येही झाली आवश्यकता नव्हती हो यष्टीरक्षकाला निलेश यांना कारण की झेल मात्र हिमांशूचा होता शॉर्ट पॉइंटला दुकान मध्ये कॉल नाहीये संवाद नाही मात्र झेल ड्रॉप झाली आणि मिळेल एक धाव राजूला टीमची टोटल ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा धाफी तर आमचे नईम शेख यांना देखील विनंती असेल आपण वयावसपेड्यावरती यावेळेस मात्र बॅटची करायला लागते शॉर्ट टर्मनला चेंडू ट्रॅवल होतो या सिंगल ला कन्वर्ट केली जाईल फलंदाज जा नितीनच्या माध्यमात धावसंख्या धाबलकावरती एक धाव आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक दुसरं हे पावर पेचा मार्ग असं असताना सुरुवातीला मात्र धावा नव्हत्या तीन बॉल मध्ये मात्र त्यानंतर राजू चांगली बॅटिंग केली आणि या ओव्हरमध्ये मात्र चांगली सुरुवात केली खास करून नितीन न द विकेट बॅट शिकायला लागते चेंडू मध्ये यशकाच्या विसावला डॉट बॉल ची समाप्ती षटक समाप्त होईल दुसरा दोन ओव्हरचा खेळ समाप्त होतोय पावपीच्या या दोन्ही षटकामध्ये धावसंख्या दा। दाबावरती बॅटिंग करताना एकूण स्कोर पाहायला मिळतो एक गडी बाद ट्वेंटी नाईन एकोणतीस जाबा घोटसे ये या स्कोर यांच्या स्कोर गार्ड वरती तर पाण्याची मागणी केली जाते आपण पाणी द्या प्लीज माझ्या आतमध्ये ड्रिंक्स लक्ष द्या <laughs> क्या बात है? वेकर ची बाइक मात्र बंद पडली आणि राजू धक्का देत आहेत ही फनी मुमेंट झाली नक्कीच आता ती क्रॉप केली जाईल आणि पाठवली जाईल गावदेवी पा मस्कल म्हस्कळ यांच्या ग्रुपवरती तर अनिकेत कोर आपण देखील जाव्या मैदानावरती अठरा चेंडू आणि बारा धावेची फक्त आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी तिसरं षटक समोर खेळतात चांगला फटका यावेळेस मात्र लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला जयेश येथील बॉलवरती चांगलं शेअर उचलतील फेकतील व्हेरी गुड थ्रो चांगली थ्रो पैकी पाहायला जयेशच्या माध्यमातून टीमची टोटल मात्र तीस आकड्यावरती आता मात्र सतरा चेंडू आणि तब्बलला अकरा धावेची फक्त आवश्यकता असेल मॅचमध्ये शिरकाव केला बॅटिंग करत असताना गोडसे टीमनं कारण राजू चांगली बॅटिंग केली वनडाऊन साठी आला नितीन त्याने देखील त्याला साथ दिली आणि त्याच्या जोरावरती पार्टनरशिप करत असताना मजबूत धावसंख्या एकतीस या आकड्यावधी संघ पोहोचला आणि आता फक्त अकरा धावेची आवश्यकता असेल येणाऱ्या सतरा बॉलवरती तर आमचे जवळचे मित्र या ठिकाणी सचिन मगर देखील उपस्थित झालेत अनकर बाळाचे त्यांचं देखील आम्ही हार्दिक देख स्वागत करू आणि आमचे मोहिलीचे रोशन उर्फ आंध्रे रसळ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल देखे जाऊया मैदानावरती सतरा चेंडू आणि अकरा धावेची आवश्यकता गोलंदाज तयार चांगला फटका यावेळेस मध्य स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात असतील बॉलवरती एक धाव तर कम्प्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत राजू आणि नितीन देखील धाव संख्या एकने पुढे सरके थर्टी वन एकतीस जावा स्कोर गार्ड वरती समीकरण येणारे बॉल आता सोळा आणि जिंकण्यासाठी फक्त दहा धावेची दा आवश्यकता

फलंदाज आणि औपचारिकता मॅच मध्ये जवळजवळ असेल कारण की मॅच आता झुकलाय पूर्णपणे आपण पाहू शकता नक्कीच बॅटिंग या टीमच्या बाजूला फक्त विजयासाठी चार धावेची आवश्यकता असेल येणाऱ्या पंधरा बॉलवरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि राजूच्या माध्यमातन ओव्हर द विकेट ना विपुल तयार पुढे येऊन खेळता चांगला फटकाउन साठला खेळता शॉर्ट मिडाऊन मध्ये चांगले क्षेत्र धावाची संधी आणि यस धाव मात्र कंप्लीट केले जाईल वेगानं येतात तीन आणि धाव कंप्लीट केली टीमची टोटल एकूण स्कोर थर्टी एट अडोतीस धावाच्या फलक्यावरती विजयाचं समीकरण फक्त आणि फक्त तीन धावेची आवश्यकता असेल तीन दावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी राजू ऑन द विकेट विपुल दयार शपल होऊन खेळतायत चांगला फटका ताकद बस आणि मॅच देखील फिनिश लिए राजू न आपल्या स्टाईल सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन करेल गोटसे या टीमचा आणि हार्ड लक बिसोळ टीम, टीम। या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करेल लाईन अप करा सेकँड करा अंत दर्चा बिसोळ टीम आपल्याला मैदान सोडायचंय तर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर टरलाय तर बावीस जबा टोकल्या तो राजू ठरला या सामन्याचा सामनावीर